आली आली दिवाळी माझ्या घरी आज दिवाळीचा पहिला दिवस दिवाळीचे सर्व दिवस हे संस्कारांचे आहेत प्रत्येक दिवसाला एक वेगळे महत्त्व आहे शरीर मनोपोषक संस्कार केले गेले आहेत हे सर्व संस्कार आरोग्यवर्धन करणारे तृप्त करणारे आहेत पहिला दिवस द्वादशी हा दिवाळीमध्ये गणला जातो आज वसुबारस निमित्तानं प्रथम गाईला स्मरण करून वंदन करून दीपोत्सवाची सुरुवात केली जाते वसुबारस हा दिवस गाय व गोऱ्याची पूजा केली जाते या दिवसाला गुरुद्वादशी असेही म्हणतात भारतीय संस्कृतीमध्ये गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे हिंदू संस्कृतीनुसार गाईमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो म्हणून तिचे पूजन केले जाते तो दिवस म्हणजे वसुबारस या दिवशी श्री विष्णू भगवान यांच्याकडून गायीमार्फत जलतत्व पृथ्वीवर येत असते अशी कल्पना आहे त्यामुळे ते तत्त्व गायीकडून आपल्याकडे येण्यासाठी या दिवशी गायीची पूजा करण्यास शास्त्राने सांगितले आहे ज्यामुळे आपल्यामध्ये पृथ्वीवरील सर्व जीवांवर विष्णुतत्व संक्रमित होईल याचा परिणाम याचा परिणाम मनावर होताना दिसतो धर्मशास्त्रानं दिवसाला आहाराची जोड देऊन शरीर व मनाचे स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी योजना केली आहे आयुर्वेदानुसार गाईला अनन्य महत्त्व आहे पंचगव्य हे अनेक पूजा धार्मिक विधीमध्ये वापरले गेले ये याच तत्वानं गाईचे दूध हे सर्वश्रेष्ठ सांगितले आहे गाईचे तूप हे उत्तम जखम भरणारे असून त्यामुळे अनेक आजार बरे होतात गोमूत्र हे औषधी असून त्यात सोन्याचा अंश असल्याचे नुकतेच संशोधनास सिद्ध झाले अशा उपयुक्त असलेल्या गायीचे पूजन करून तिच्याप्रती स्नेहभाव व्यक्त करण्याचा हा दिवस आपण आपणास उपयोगी सर्व प्राण्यांचे पूजन करतो त्याचाच हा दिवस गाईबरोबर तिच्या वासराचे पूजन करणे म्हणजेच मातृत्वभावाचे पूजन करणे होय गाईचे तिच्या वासराप्रती असलेले वास्तल्य सर्वांनाच पूजनीय आहे त्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो या दिवशी सायंकाळी गाईची तिच्या वासराबरोबर पूजा करून तिला बाजरी व गूळ खाण्यास दिला जातो तिच्या पायावर दूध पाणी टाकले जाते नंतर गाईचे औक्षणही केले जाते या दिवसाला गुरुद्वादशी असेही म्हणतात गुरूंचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त केली जाते प्रत्येक व्यक्तीला गुरु असतोच त्या गुरुचे पूजन या दिवशी करतात अशा तऱ्हेने गुरु गोमाता आणि आनंद याचा मेळ म्हणजेच वसुभारस दक्ष पोलीस न्यूज मीडिया नाशिक